पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तिथीप्रमाणे पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल आणि धनगर समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप ओबीसी सेल आणि धनगर समाज बांधवांच्या वतीने चार हुतात्मा पुतळा चौक येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. येणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीपूर्वी चार हुतात्मा पुतळा चौक येथील पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी भावना भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष राम वाक्से यांनी व्यक्त केली. आणि त्यांची पुण्यतिथी 13 ऑगस्ट रोजी साजरी केली होती. त्यावेळेस काही आमच्या समाज बांधवांनी महापालिका प्रशासनाचा महापालिका सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला होता. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही आमच्या रेकॉर्डला पुण्यतिथी ही पुण्यतिथी तिथीनुसार आहे, त्यामुळं आम्ही ही पुण्यतिथी 6 सप्टेंबरला आम्ही करणार आहे. आम्ही ठीक आहे म्हणून त्यावेळेस आलो. त्यांनी ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे आज महापालिकेच्या प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला मंडप ते बाजूला स्टेज समाज बांधव या आल्यावरती बसण्यासाठी आणि त्यांचं मानपान व्हावं त्यासाठी त्यांनी बाजूला मंडप मारलेला आहे. मी त्याबद्दल महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आम्हाला समाज बांधवांना असं एक लक्षात आलेलं आहे सांगितलेलं आहे की या पुतळ्याच्या बाजूने सुशोभन करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्या आराखड्यासाठी 1,20,00,000 रुपये मंजूर आहेत. यावेळी संजय कणके, राजाभाऊ बंडगर, संजय पुजारी, शिवानंद कावडे, उमेश कोळेकर, संतोष कारंडे, प्रभाकर पडवळकर, करबू होणमळगी, सुरेश सुलतानपुरे, सचिन पाटील, कुंभार नागराळे, विजय पुजारी, राहुल खांडेकर, मोहित राऊत आदींची उपस्थिती होती. आज आम्ही अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास अभिवादन करायला आलो आहोत. सर्व समाज बांधव आणि असं मला कळतंय की महानगरपालिकेमध्ये अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. ते काम जरा लवकरात लवकर व्हावं या जयंती च्या ध्वजापर्यंत आपल्या सोलापूरमध्ये सगळ्यात मोठं स्मारक म्हणजे हे बनून लवकरच सोलापूर महानगरपालिकेने